बनकर पाटील पब्लिक सीबीएसई स्कूल अंगणगाव तालुका येवला आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 नर्सरी ते 10वी वर्गासाठी प्रवेश सुरू। त्वरा करा, मर्यादित प्रवेश। आत्ताच बनकर पाटील स्कूल अंगणगाव येथे भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। चला तर मग तयार आहात ना आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी? संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा व आपले ऍडमिशन निश्चित करा। येवला शहरात सुरू असलेले विकास कामे तातडीने पूर्ण करा, कोणतीही दिरंगाई खपवून घेणार नाही असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना दिला। दिनांक 29 मार्च रोजी येवला शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी व कंत्राटदार यांच्या समवेत एकत्रित बैठक घेत आढावा घेऊन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची झाडाझडती घेतली। यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिली। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात येवला शहर व परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी येवला शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी प्रांत अधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही बी पाटील, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलजा ज्येष्ठ, नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, तालुका अध्यक्ष साहेबराव मडवाई, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दीपक लोणारी, प्रवीण बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरातील सांडपाणी, भूमिगत गटार, सिमेंट, काँक्रिटीकरण, रस्ते, वाचनालय, व्यायामशाळा, शॉपिंग सेंटर, गार्डन, शहर स्वच्छता यासह सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्षात पाहणी केली। येवला शहरात सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, कामाबाबत नागरिकांच्या कुठल्याही तक्रार येणार नाही याची दखल घ्यावी, रखडलेल्या अर्धवट कामे पूर्ण करण्यास दिरंगाई होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा देत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या। येवला शहरात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, कोणतीही दिरंगाई खपवून घेणार नाही असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना दिला। दिनांक 29 मार्च रोजी येवला शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी व कंत्राटदार यांच्या समवेत एकत्रित बैठक घेत आढावा घेऊन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची झाडाझडती घेतली। यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिली। पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात येवला शहर व परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी येवला शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी प्रांत अधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही बी पाटील, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलजा ज्येष्ठ, नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संजय बनकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, तालुका अध्यक्ष साहेबराव मडवाई, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दीपक लोणारी, प्रवीण बनकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरातील सांडपाणी, भूमिगत गटार, सिमेंट, काँक्रिटीकरण, रस्ते, वाचनालय, व्यायामशाळा, शॉपिंग सेंटर, गार्डन, शहर स्वच्छता यासह सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्षात पाहणी केली। येवला शहरात सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, कामाबाबत नागरिकांच्या कुठल्याही तक्रार येणार नाही याची दखल घ्यावी, रखडलेल्या अर्धवट कामे पूर्ण करण्यास दिरंगाई होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही अशा इशारा देत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या।